आवळा कँडीज आहे, आवळा मुरब्बा, आवळा ज्यूस आहे, आवळा पावडर आहे, आवळा सुपारी आहे, आवळा सरबत असेल, आवळ्याचं मोरावळ मुरब्बा असेल, मोरावळा असेल, सगळ्याचे इथे प्रॉडक्ट्स आहेत. नंतर जांभूळ पावडर आहे, कारलामती पावडर असेल, दुधी खोकला लौकी पावडर असेल, त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे पिकल्स आहे, हळद आहे, मसाले आहेत, सरबत आहे, वेगवेगळ्या प्रकारचे स्क्वॅच आहे, आवड्यात स्पेशल ज्यूस आहे. ज्यूस आणि स्क्वॅच दोघांमध्ये फरक आहे, दोघांमध्ये डिफरन्स असतो. त्यानंतर पिकल्स असतील, काही डिहायड्रेटेड प्रॉडक्ट आहेत जे चांगले आहे, ब्राईट चांगले आहे. आता ही प्रत्येकाची माहिती मी तुम्हाला देतो. त्याचं एक प्रॉडक्ट आहे तिथे चालतो, याच्या युनिटमध्ये हे जे युनिट आहे याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीच्या मशनरीज आहेत, मल्टीपर्पज युनिट आहे. यापैकी काय होतं मशीनची कॅबिनची गोष्ट आहे, त्यामध्ये भरपूर काही कव्हर होतं. हां, याच्यामध्ये तुम्हाला पोळी करून डायरेक्ट पाक तयार करतो, किंवा सिरप त्यावर डीप करून घेतो. दुसरी पद्धत आहे लेअर करतो. लेअर म्हणजे काय, तुम्ही आवळ्याच्या पोळीमध्ये टाका, त्याच्यामध्ये साखरेची लेअर टाका, परत आवळ्याची पोळी टाका, परत साखर टाका, आणि शेवटचा स्वाद साखरेचा जास्तीत टाकून ठेवतो. तर आता त्या हे आहे जवळपास 16 किलो पोळी, त्याच्या ठिकाणी ना 16 किलो आहे. आता मी 5 किलो साखर घेते, किती किती किलो 5 किलो. तर प्रपोर्शन जे असतं तुम्हाला जवळपास 16 किलोला 16 किलो साखर मिळते. 1 किलो साखर समप्रमाणात टाकतो. पण गेअर आणि टेक्निक्स आहे. हां, पण मी ते कॅन्डी थोडे जेवढे की हां जेव्हा 16 लागतं ना, मी ते 12 किलोमध्ये पण करतो. ते करायची पद्धत माझ्या पद्धतीने करतो मी, कारण माझी प्रोसेस एक 5-7 दिवसाची झाला. नेहमी किलो साखर तेवढं लागून